झाड तोडली जाण्याची अफवा आहे बदल्यात पासष्ट हजार झाड लावली जाणार असल्याचा दावा देखील करण्यात येतोय मात्र पुणे महापालिकेकडून मुळा नदीकाठ परिसरात क्रेन व डंपरच्या सहाय्याने झाड मुळाशी तोडून टाकल्याचा प्रकार गुरुवारी समोर आलाय कैलाश क्रिमिटोरियम नावाच्या ठेकेदाराकडून डंपर आणि क्रेनच्या सहाय्यानं नदीकाठ परिसरात दगडधोंगडे आणून टाकले जात आहेत ज्यामुळे झाडांना हानी पोहोचते काही पर्यावरण प्रेमी आणि नागरिकांना हे समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ठेकेदाराला व त्याच्या लोकांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावर त्यांनी आमच्याकडे इथे राडारोडा टाकण्याची परवानगी असून झाडांना पुरण्याचे आदेश आहेत असं सांगितलं दिवसभर हे काम सुरू होतं आणि मध्यरात्री ते अधिक वेगाने केलं जाईल असं कार्यकर्त्यांनी सांगितलं परिणामी पर्यावरण वाद्यांसह समस्त पुणेकरांच्या मुळावरच घाव घालण्याचा घाट महापालिका घालतीये का असा प्रश्न आता निर्माण होतोय राडारोडा टाकल्यानंतर झाडाचा वरील भाग कापून टाकला जात होता त्यामुळे नक्की किती झाडांची कत्तल झालीये हे लक्षात येऊ शकत नाही अशी माहिती ॲडव्होकेट रामदास ठुले यांनी दिली या कामासाठी वापरले जाणारे डंपर ट्रक यांची नोंदणी देखील झालेली नव्हती त्यावर नंबर प्लेटही नव्हते त्यामुळे या कामाबाबत संशय निर्माण होतो आम्ही काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तर ठेकेदारांनी आम्हालाच सुनावलं आणि तुम्ही कोणाकडेही तक्रार करू शकता असं उडवाउढवीचं उत्तर दिलं असं नागरिकांनी सांगितलंय नदीपात्रातील आणि नदी काठावरील काही झाडे प्रकल्पासाठी तोडावी लागणार असून त्याला पुण्यातील प्रेमींचा विरोध आहे चिपको आंदोलन पुकारून वृक्षतोड रोखण्याचा प्रयत्न पर्यावरणवाद्यांकडून होत आहे यासाठी मुका मोर्चा पुरस्कार वापसी भर पावसात आंदोलन आणि येत्या एकोणतीस एप्रिलला जनसुनावणी अशा विविध प्रकारचे आंदोलन केले जाणार आहे